माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या चारचाकी वाहनाला शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे नगर मार्गावर सरदवाडीजवळील नजीक अपघात झाला आहे या अपघातातून पाचपुते बालंबाल बचावलेत माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शुक्रवारी रात्री नगरहून पुण्याकडे त्यांच्या फोर इंडीवर या चारचाकी वाहनाने पुण्याला चालले होते यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक योगेश भोसले चालक युवराज उबाळे हे होते ट्रकला कुठलीही पार्किंग लाईट किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच नसल्यामुळे पासपुते यांच्या चालकाला ट्रक उभी असल्याचे लक्षात न आल्यामुळे पासपुते यांची गाडी ड्रायव्हर साईडने ट्रकच्या मागील बाजूत जाऊन आदळली परंतु त्याचवेळेस पाचपुते यांच्या गाडीचे एअरबॅग उघडल्यामुळे गाडीतील कुणालाच दुखापत झाली नाही चालकासह सर्वजण सुखरूप आहेत या अपघातानंतर माजी मंत्री पाचपुते एका खाजगी वाहनाने पुण्याला गेलेत नमस्कार काल एकोणतीस तारखेला नगरहून पुण्याला येत असताना साधारणतः सिरूडच्या पुढे शरदवाडी फिरापीर फाट्याजवळ नऊ वाजून पन्नास मिनटांनी माझ्या गाडीला मोठा ॲक्सिडेंट झाला एक गाडी ओव्हरटेक करून जात होती आणि पुढची दहा टायरवाली गा गाडीचं काहीतरी मेकॅनिकल गडबड झाली आणि त्यांनी जागेवर गाडी उभी केली आणि अशा वेळेस ड्रायव्हरला बाजूला गाडी काढता आली नाही आम्ही गाडीच्या खाली मोठ्या गाडीच्या खाली गाडी गेली आणि खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला इंजिन मागे आलं त्यानंतर सर्व पुढच्या काचा वगैरे तुटून गेल्या सुदैव असं होतं की सीट बेल्ट होता आणि मी आणि ड्रायव्हरने आम्ही आतल्या तिघांनी सीट बेल्ट लावला होता त्यामुळे एअरबॅग ताबडतोब बाहेर आला आणि होणारा अनर्थ सळाटळला म्हणजे सीट बेल्टच्या संदर्भामध्ये मी थोडंसं उदासीन होतो लावण्याच्या संदर्भात पण सतत घरून आणि मुलांनी सांगितलं की सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडीत बसायचं नाही आणि ड्रायव्हरला तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या गाडी चालू केलं की के सीट बेल्ट लावा सीट बेल्ट लावणं अडचणीचं वाटत होतं पण काल पाहिल्यानंतर या निमित्ताने आपल्याला आप या माध्यमातून आपल्याला विनंती करायची गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावा मोठा होणारा अनर्थ टाळलेला आहे काल इतका मोठा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाल्यानंतरसुद्धा सुद्धा नाही ही ईश्वराची आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची कृपा आहे म्हणजे सामान्यतः एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये लोक यायची गाडी पाहिजे आणि गाडीतले लोक उड्यात माझ्याकडे आल्यानंतर म्हणायचं खरंच तुम्हाला लागलं नाही किंवा हो नाही लागलेलं म्हणजे अशा पद्धतीने एवढा ॲक्सिडेंट सुद्धा केवळ सीट बेल्ट आणि जनतेचं सामान्य माणसाचं प्रेम आत्तापर्यंत केलेल्या कामाची आणि खरं तर वारी आता आलेले आहेत पाच सहा तारखेला वारीला जायचं आहे पंढरीच्या पांडुरंगाची माऊलीची तुकाराम महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांचं प्रेम यामुळे एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचलो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो खूप लोकांनी चौकशी केली आपल्या सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद श्रीचोविस्तासाठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा